ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. आत्महत्या करणं हा गुन्हा मानला जातो. त्यातूनही आत्महत्या करण्याची अनेक कारणं असतात, पण एखादा सिनेमा पाहून आत्महत्या करणं हे कितपत योग्य, अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तेलुगू सुपरस्टार प्रभासचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. हेच प्रभास प्रेमी सोशल मीडियावर आपल्या आवडत्या स्टारवर भरभरून प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकताच प्रभासचा राधेश्याम हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याचे चाहते खुश झाले होते. प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली तरी समीक्षकांकडून चित्रपटाला फारशी चांगली प्रतिक्रिया मिळाली नाही. यामुळे प्रभासच्या चाहत्यांचीही निराशा झाली. आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे एका चाहत्याने चक्क राधेश्याम हा चित्रपट पाहून निराशा झाल्याने आत्महत्या केली आहे. जाणून घेऊयात सविस्तर प्रकार. बाहुबली या चित्रपटानंतर प्रभास दक्षिणेतच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाला आहे. जगभरात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे, त्यामुळेच लोक त्याच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान काही ऑनलाईन रिपोर्टनुसार प्रभासच्या राधेश्याममुळे निराश झालेल्या एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. इतर काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की रवी हा चित्रपट पाहिल्यानंतर अत्यंत निराश झाला होता आणि त्याने घरी परतल्यानंतर गळफास लावून घेतला. हे प्रकरण आंध्र प्रदेशमधील टिळक नगरचं आहे. हे गाव आंध्र प्रदेशातील कर्नूल या जिल्ह्यांतर्गत येतं. रवी तेजा असं या चाहत्याचं नाव असून तो 24 वर्षांचा होता. याबद्दल बोलताना एका ट्विटर युजरने लिहिलं की प्रभासच्या एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. राधेश्यामबद्दल नकारात्मक गोष्टी बोलल्या जात असल्याने चाहते खूपच निराश झाले आहेत. प्रभासच्या चाहत्याच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसलाय. रवी तेजा प्रभासचा मोठा चाहता होता. चित्रपटाला मिळालेल्या नकारात्मक रिव्ह्यूमुळे तो निराश झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या आईला चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल सांगितलं होतं. यानंतर त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात त्याच्यासोबत पूजा हेगडेशिवाय मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, कुणाल रॉय कपूर, सत्यन, जयराम आणि साशा छत्रेही आहेत. तेलुगू व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने दक्षिणेत चांगला व्यवसाय केला असला तरी हिंदी बॉक्स ऑफिसवर चित्रपट सपाटून आपटला आहे. दरम्यान रवी तेजाने नक्की चित्रपट पाहूनच आत्महत्या केली का किंवा त्याच्या आत्महत्येमागे दुसरं काही कारण होतं का हे पुढील तपासातच समोर येऊ शकेल. पण जर एक चित्रपट पाहून केलेली ही आत्महत्या असेल तर दुर्दैवाने हल्लीच्या तरुणाईची कमकुवत मानसिकता म्हणावी लागेल, ज्यावर गांभीर्याने विचार करणं ही काळाची गरज आहे. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. या संपूर्ण प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.